मी तुमचं भाषण ऐकलं आणि तुमची प्रेस कॉन्फरन्स पण ऐकली, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होतात की ये बहुत बोलता है इसे अंदर डालो, अशा पद्धतीची तुम्हाला भूमिका कळली होती. डेफिनेटली बहुत बोलता है म्हणजे आमच्याशीच तुम्ही बोलत होतात, म्हणजे मीडियाशीच बोलत होतात, त्याच्यामुळे तुम्हाला आत्मरे टाकलं असं तुम्हाला वाटतं की मी बहुत बहुत बोलणारे खूप आहेत पण मुद्द्याचं बोलणारे परखड बोलणारे कमी आहेत. बहुत आता लोक बोलतच असतात ना, इतके राजकीय पक्ष आहेत, इतक्या सामाजिक चळवळी होत असतात, लोक बोलतात. पण संजय राऊत शिवसेनेचा झेंडा घेऊन बोलतो, परखड बोलतो, सत्य बोलतो, मुखवटे फाडतो, तो लिहितोही आणि बोलतोही. जसं काही कलाकार असतात गातातही आणि नाचतातही स्टेजवरती, फार दुर्मिळ असतं गाऊन नाचणं परफॉर्म करणं, हे फार दुर्मिळ असतं. तसं लिहिणाऱ्या आणि बोलणाऱ्या देशात जेव्हा जेव्हा निर्माण झाले तेव्हा तेव्हा सत्ता ब्रिटिशांची असेल, सत्ता हिटलरची असेल, सद्दाम हुसेनची असेल, कोणते हुकुमशाहीची, ती लिहिणाऱ्या आणि बोलणाऱ्या. आपण देशातलं जर पाहिलं, टिळक लिहिणारे आणि बोलणारे होते, तुरुंगात गेले. वीर सावरकर लिहिणारे बोलणारे होते, तुरुंगात गेले. आणीबाणीच्या काळामध्ये असंख्य लोक लिहिणारे बोलणारे संपादक पत्रकार हे तुरुंगात गेले. तर त्याच्यामुळे मला अजिबात खंत वाटत नाही की मला तुरुंगात टाकलं.